झी 24 तास एक पाऊल पुढे. मे महिना आणि हापूस आंबा यांचं नातं जुनच आहे. आता या हापूसच्या जोडीला कोकणातला सिंधुराजा बाजारात दाखल झालाय. या आंब्याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये बाटच नाहीये, त्यामुळे आंबा शौकीनांना संपूर्ण आंबा चाकता येणार आहे. कोकण कृषी विद्यापीठानं आंब्याची जात विकसित केली. हापूसची चव, त्याचा केशरी रंग आणि आकार याचं आकर्षण आबाल वृद्धांना असतं. मात्र चांगल्या दर्जाचा हापूस घ्यायचा असेल तर त्यासाठी पैसेही तसेच मोजावे लागतात. कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेला सिंधुराजा चवीला काहीसा हापूस सारखाच असला तरी बराचसा स्वस्त आहे. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा सीडलेस आहे, यामध्ये बाठच नाही. याच्या कलमांचं वाटप करण्यात आलं असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागलाय. हा हापूसचाच एक संकर झालेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं की याची कोय अतिशय पातळ असते. आणि जर आपण बघितलं कोय आणि गराचं प्रमाण, तर 26 भाग जर गराचा असला तर एक भाग त्याचा कोयीचा असतो, म्हणजे अतिशय पातळ कोय असते. हापूस आंब्याचा स्पर्धक म्हणून सिंधुराजाकडे पाहिलं जाऊ लागलंय. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे आंबे घडानं लागतात. सिंधुराजा सर्वांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास संशोधकांना आहे. ह्या सगळ्या जाती ज्या आहेत ह्या रेग्युलर उत्पन्न देणाऱ्या आहेत. दरवर्षी याला फलधारणा होते, संयुक्त फुलांचं प्रमाण चांगलं असतं. अकबर बिरबलाच्या गोष्टीत बिरबलाची फजिती करण्यासाठी बेगम आपल्या आंब्याच्या बाठी बिरबला समोर टाकते, तेव्हा बेगमनं बाठी सकट आंबे खाल्ले असं म्हणून बिरबलानं तिचा डाव पलटवला होता म्हणे. आता त्यावेळी हा सीडलेस सिंधुराजा असता तर ही गोष्ट तयार झालीच नसती, नाही का? संदेश सावंत, झी मीडिया, दापोली. झी 24 तास एक पाऊल पुढे.